चालू वर्षाचा खरीप हंगामाचा पीक विमा तात्काळ भरून घ्यावा आणि मागील उर्वरित पीक विमा शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा या मागणीसाठीचे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अनुसूचित जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे अध्यक्ष लहू बनसोडे यांनी मुख्यमंत्र्याला पाठवले आहे. सन 2018 पासून खरीप रब्बी व सन 2019 पासून खरीप पिकाचा उर्वरित शेतकऱ्यांचा पीक विमा नाही. त्यातच कोरोना आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. सन 2020 खरीप पीक विमा भरण्यासाठी बीड जिल्हा वगळला आहे. हा शेतकऱ्यावर घोर अन्याय आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विमा तात्काळ भरून घ्यावा आणि पीक कर्ज संदर्भात येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवाव्या अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्याला दिले असल्याची माहिती अनुसूचित जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे अध्यक्ष लहू बनसोडे यांनी दिली आहे. मी लहू माधव बनसोडे, अनुसूचित जाती आश्रमशाळा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असे निवेदन सादर करतो की या बीड जिल्ह्यामध्ये 2018 या सालामध्ये खरीप रब्बी आणि खरीप व 2019 याच्यामध्ये खरीप यांचा पीक विमा दिलेला नाही, तो तात्काळ द्यावा. आणि आता सध्या 2020-19 हा पीक विमा भरून घ्यावा, कारण याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांची खूप हातोनात नुकसान झालेलं आहे. या ज्यामध्ये कोरोना जागृती रोगाने थैमान घातले, शेतकरी हैराण झालेला आहे. आम्ही सुद्धा ह्या भारत देशामधलीच नागरिक आहोत. आमच्या हा बीड जिल्ह्यावर खूप अन्याय होत आहे, कारण आम्हाला आमचा पीक विमा भरून घेतला जात नाही. बिना अट हा पीक विमा भरून घ्यावा आणि जे पीक कर्ज हे शेतकरी जी हेळसांड करतात कंपन्या म्हणजे बँका वगैरे त्यांच्या जी अटी लागतात ते बिना अट यांना पीक विमा तात्काळ देण्यात यावा. आणि जे शेतकरी जे सोयाबीन असेल कापूस असेल हे पीक पेरलेले आहे ते त्यांचे वाया गेलेलं आहे. दुबार पेरणी सावरते सकट त्यांच्यावर राहिलेलं आहे. तरी यांची तात्काळ नुकसान भरपाई द्यावी ही विनंती करत आहे. जय जय.